ये 8वीं विषय इतिहास प्रकरण 13वीं स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती स्वाध्याय। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। भारतात लहान मोठी अशी 600 वर रिकामी जागा होती। राज्ये, पेढी, संस्थाने, शहरे। उत्तर, संस्थाने। जुनागड रिकामी जागा व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली। औंध, झाशी, वडोदरा, हैदराबाद। उत्तर, हैदराबाद। प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। जुनागड भारतात विलीन झाले। उत्तर, कारण जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते, तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते। जुनागडचा नवाब मात्र आपले संस्थान पाकिस्तानात सामील करण्याच्या विचारात होता। त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला, तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला। शेवटी 1948 फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले। भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली। उत्तर, कारण निजामाने भारताविरोधी धोरण स्वीकारून हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली सुरू केल्या। प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी कासिम रजवीने रजाकार ही संघटना स्थापन केली। त्यांनी हिंदूंवरच नव्हे तर मुस्लिमांवरही अत्याचार केले, त्यामुळे लोकमत भडकू लागले। निजामाशी भारत सरकारने समोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु निजाम दाद देत नव्हता। अखेरीस भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली। भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली। उत्तर, कारण काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंगाने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते। काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता। यासाठी पाकिस्तान हरसिंगावर दडपण आणू लागले। 1947 पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला, तेव्हा राजा हरिसिंग याने काश्मीर हे संस्थान भारतात सामील करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली। प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। संस्थानांच्या विलीनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा। उत्तर, भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला। त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला। भारतात सामील होणे कसे हिताचे आहे हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिले। त्यांच्या या आव्हानाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला। काही संस्थानांचा विलीनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी कणखर भूमिका घेऊन सोडवला। हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा। उत्तर, हैदराबाद भारतातील सर्वात मोठे संस्थान होते। तेथे निजामाची एकतंत्री राजवट होती। नागरी व राजकीय हक्कांचा अभाव होता। हे संस्थान भारतात विलीन करण्यासाठी 1938 स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली। निजामाने या संघटनेवर बंदी घातली। संघटनेवरील बंदी उठवण्यासाठी व
लोकशाही हक्कांसाठी जो लढा सुरू झाला त्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात डांबूनही हा लढा सुरूच राहिला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेसने जुलै 1947 मध्ये संमत केला.